वारीच्या प्रस्थानाला फक्त काही दिवस उरलेत वारी सोहळ्यासाठी। जगद्गुरु संत तुकोबांच्या पालखी रथाला चांदीने चकाकी देण्यात येते। दरवर्षी हे कार्य मुस्लिम कारागिरांकडून केले जाते आणि या निमित्ताने माऊलींची सेवा करण्याची संधी मिळते याचं सगळ्यांना समाधान असतं। वारकरी पंढरपूर पर्यंत पायी चालत जातात, इतकंच आषाढी पालखी सोहळ्याचं महत्व नाहीये। तर हा पालखी सोहळा पदोपदी समाजाला वेगवेगळे संदेश देत असतो। अगदी पालखीचं प्रस्थान होण्यापूर्वीपासूनच याची प्रचिती आपल्याला येते। आता हेच पाहना जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाला तिथं चांदीनं चकाकी दिली जाते आणि हे कार्य करत आहेत हे मुस्लिम बांधव। या निमित्तानं हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन देखील या ठिकाणी घडतं। कधीपासून तुम्ही हे काम करतानी काय समाधान मिळतं तुम्हाला हे काम केल्यानंतर? पहिले तो ये काम करना बहुत खुशी की बात है। एक्चुअली ये काम करके मुझे अभी 5-6 साल हो चुके हैं। मतलब हर एक मंदिर का काम करता, ये ही नहीं कोई भी मंदिर हो हर एक मंदिर का पॉलिश का काम करता हूँ। ये काम करून आम्हाला एक मेसेज द्यायचा काय, सगळे एक धर्म आहे, सगळे एक संभव आहे, धर्म एक संभव। तर आषाढी वारीचा सोहळा जो असतो तो सर्व धर्मियांना एका छताखाली आणतो आणि त्याचंच हे एक जिवंत उदाहरण आहे। नाजी मुल्ला, एबीपी माझा, देऊ, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।